चंगर तालुका पत्रकार संघ संचले सीएल न्यूज या लोकप्रिय चैनल लाइक करा, सब्सक्राइब करा, शेयर करा। नमस्कार, सीएल न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। चंदगड तालुक्याचे आराध्य दैवत श्री देव रवळनाथाची यात्रा चंदगड शहरामधील भव्य मंदिरामध्ये संपन्न होत असते। 84 खेड्याचे आराध्य दैवत मानले जाते। या मंदिराचे संपूर्ण कार्य कोल्हापूर जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असते। या यात्रेनिमित्त श्रीमती कविता अग्रवाल जिल्हा न्यायाधीश व चंदगड दिवाणी न्यायाधीश AC बिराजदार व चारुदत्त शिपकुले यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे। याविषयी अधिक जाणून महाराष्ट्रातील चंदगड तालुका हा शेवटचा तालुका आहे। या तालुक्याविषयी आपणाला कोणती माहिती आहे का? यापूर्वी या गावाविषयी आपणाला कोणती कल्पना मिळाली आहे का? देव रवळनाथ ट्रस्ट चे अध्यक्ष म्हणून आपण आहात, याबद्दल काय सांगा? चंदगड बद्दल मला माहिती नव्हतं। मी जेव्हा कारभार सांभाळला कोल्हापूरचं, तेव्हा आता यात्रेनिमित्त मला माहित पडलं की इथे रवळनाथ महाराजांची खूप मोठी यात्रा भरते आणि तिचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश हे अध्यक्ष असतात म्हणून, आणि इथल्या संस्थेने आम्हाला आमंत्रित केलं, त्याच्याबद्दल खूप खूप आभारी। आणि हा सोहळा खूप छान होता, खूप पवित्रता त्याच्यात दिसते आणि पुरातन जी परंपरा आहे, जुनी परंपरा ते चालू ठेवली आहे आणि इतके भाविक इथे येतात तर नक्कीच जागृत देवस्थान आहे आणि सगळ्या इथे खूप आशेने आणि येतात। आणि कोरोनानंतर बहुतांच्या ज्या 2-3 वर्षानंतर ही जत्रा भरत आहे तर आयोजकांना खूप खूप शुभेच्छा। छान जत्रा भरवतात, त्याच्यामुळे खूप आवडलं इथे आणि सात्विकता वाटली। याच्यात देवस्थान आहे रवळनाथ देवस्थान, तर नवीन यासाठी आपण काय आपल्या स्तरावर काय निर्णय वगैरे घेणार आहात का, म्हणजे देवळाचा इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी वगैरे? कारण या भागातील सर्व मुंबई पुणे आणि खूप मोठ्या मोठ्या पदावर आहेत आणि या ठिकाणी जे कार्य चालतं ते फक्त न्यायालयाच्या चाकुरीतच चालतं, त्यामुळे आपण काय नवीन काय याविषयी काय विचार वगैरे आता आलाय का? जशी मागणी असेल, आवश्यकता असेल, कार्यकारिणीला असं वाटलं की भाविकांसाठी काही करायची आवश्यकता आहे, त्यांना राहण्याची व्यवस्था पाहिजे किंवा काय, तर तसं आपण आवश्यकता असेल तसं सहकार्य आमचं राहील आणि पुढे रवळनाथांची इच्छा आहे, जे करून घेणार ते करायची आमची तयारी आहे। धन्यवाद। आपण या ठिकाणी दुसऱ्यांदा या यात्रेला व्हिजिट केले आहे तर काय सांगाल? हे देवस्थान पवित्र तर आहेच, पण या देवस्थानसाठी काही थोडं उपहार कार्य करताना मला खूप आनंद होतो आणि इथूनही पुढे जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा आम्ही नक्कीच या देवस्थानासाठी आवश्यक असणारी सर्व मदत जिल्हा न्यायालयाकडून करतो। एवढंच। सर्वात जास्त काळ आपल्याला न्यायाधीश म्हणून चंदगडला मिळालेला आहे आणि या मला वाटतं यात्रेमध्ये आपली उपस्थिती सगळ्यात जास्त झालेली आहे, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? या देव रवळनाथाच्या पावन निवासाने पवित्र झालेल्या भूमीला माझं वंदन। आणि आता आपण म्हटलात की 5 वर्षाचा काळ, मला वाटतं मी पहिलाच न्यायाधीश असेल की चंदगडमध्ये मला 5 वर्षाचा काळ मिळाला। आता आमच्या मोठ्या मॅडमनी म्हटल्यासारखं ती सुद्धा रवळनाथाचीच इच्छा होती आणि रवळनाथाच्या आदेशाने मला इथं 5 वर्षाचा काळ मिळतो। तर चंदगड तालुक्यातील 84 गावाचा हा अधिपती देव रवळनाथ जागृत देवस्थान आहे याच्याबद्दल वादच नाही। बहुतांशी लोकांना, कित्येक लोकांना त्याची प्रचिती आलेली आहे आणि आज इथं जमलेली प्रचंड गर्दी जी आहे ती त्याचं एक निदर्शक आहे। तर खरंच आता म्हणजे आता पुढच्या मेमध्ये माझी बदली होणार आहे रवळनाथाच्या या सेवेतून लांब जाताना मला खरंच मनस्वी दुःख होत आहे। परंतु एक गोष्ट नक्की सांगेन की देव रवळनाथ हे आमच्या आयुष्याचे एक अविभाज्य घटक बनलेले आहे। आपण काय सांगाल? रवळनाथ महाराजांच्या यात्रेबद्दल मी सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो आणि रवळनाथ महाराजांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की तालुक्याला, आपल्या देशाला सर्वांना सुखी समृद्ध ठेवू आणि आशीर्वाद सर्वांच्या पाठीमागे राहू, ही श्रीचरणी प्रार्थना।